विद्यार्थी मित्रांनो या यावेळेमध्ये आपण बघणार की तिसऱ्या फेरीमध्ये जर तुमचा नंबर लागला असेल तर कितव्या प्रिफरन्स नंबरपर्यंत तुम्हाला कंपल्सरी ॲडमिशन आहे ठीक आहे म्हणजे जर तुमचा कितव्या प्रिफरन्स नंबरपर्यंत नंबर लागला असेल तर तुम्हाला ॲडमिशन करावीच लागेल पुढचा राऊंड करता येणार नाही तर याच्याबद्दल आपण माहिती घेऊया तर मी एका विद्यार्थ्याचं इथे लॉग इन केला आहे आता इथे मी ॲडमिशन ॲक्टिव्हिटीजमध्ये जाऊन याचं अलॉटमेंट लेटर चेक करणार अलॉटमेंट लेटर चेक केल्यानंतर बघा वरती त्याची जनरल माहिती असते ठीक आहे ही वरची सर्व जनरल माहिती आहे आणि खाली जे असते ते तुमचं अलॉटमेंट असते ठीक आहे तर आता इथे बघूया की या विद्यार्थ्याचा बघा कुठे कुठे नंबर लागला आहे तर याचा अलॉटमेंट राऊंड आहे तिसरा ठीक आहे मित्रांनो झूम करून दाखव तुम्हाला अलॉटमेंट राऊंड आहे तिसरा ठीक आहे त्याच्यानंतर याचं त्याचा ट्रेड वगैरे हे काय मोटर मेकॅनिकला नंबर लागला आहे त्याचा त्याच्यानंतर पुढं चला पुढं बघूया इथे बघा प्रिफरन्स नंबर आता हाचा प्रिफरन्स नंबर जो असतो तो आपल्याला महत्त्वाचा आहे ठीक आहे तर हा प्रिफरन्स नंबर आहे सातवा म्हणजे काय तर याचा तिसऱ्या फेरीमध्ये तिसऱ्या राऊंडमध्ये याला सातवा प्रिफरन्स लागलेला आहे तर आता याच्याकडे ऑप्शन बघा कुठले कुठलं आहे ठीक आहे तथा काय करू शकतो याला जर तुम्हाला तिसऱ्या फेरीमध्ये पै एक ते पाच याच्यापैकी जर कुठला ट्रेड लागला असेल ठीक आहे एक ते पाच या प्रिफरन्समधली जर ट्रेड लागला असेल तर तुम्हाला तिसऱ्या फेरीसाठी ॲडमिशन करणे कंपल्सरी आहे जर तुम्ही ॲडमिशन केली नाही तर तुम्ही चौथ्या फेरीत काय होऊन जाता बाधून जाता म्हणजे या प्रवेश फेरीतूनच बाधून जाता तुम्हाला चौथी फेरी करता येणार नाही आणि जर तुमचे प्रिफरन्स नंबर जो आहे तो एक म्हणजे जा पाचपेक्षा जास्त असेल आता या विद्यार्थ्याचा बघा सात आहे याचा सात असल्या करणारे हा वाटलं तरी ते ॲडमिशन घेऊ शकतो मोटर मेकॅनिकला नाही तर हा चौथी फेरी करू शकतो ठीक आहे तर हे सांगा तुम्हाला की या राऊंडसाठी पहिले पाच एक ते पाच जर प्रिफरन्स नंबर असेल तर तुम्हाला ॲडमिशन करणं कंपल्सरी आहे आणि पाच नंतर म्हणजे सहा सात आठ किती असेल तर तुम्हाला वाटलं असेल तर इच्छा असेल तुम्ही तर तुम्ही ट्रेड करा अन्यथा तुम्ही चौथी फेरी करू शकता ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो